यंदाची गुजरात विधानसभा निवडणूक सर्वार्थानं वेगळी ठरली. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मात्र कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक गाजली आणि गुजरातच्या जनतेत कुणाची हवा दिसली याचा हा लेखाजोखा. गुजरातच्या जनतेनं गेल्या 2 दशकात पहिल्यांदाच निवडणुकीतली एवढी तीव्र घमासान अनुभवली असेल. कारण मोदींनी गुजरातची सत्ता ताब्यात घेतल्यापासून भाजपनं अपेक्षेप्रमाणे एकतर्फी सामना जिंकला होता. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी असल्याचं चित्र आहे. निवडणुका जाहीर झाल्या आणि भाजपनं नेहमीप्रमाणे आक्रमक प्रचाराला सुरुवात केली. मात्र राहुल गांधींनी जातीय समीकरणाची मोट बांधत बेरजेचं राजकारण केलं. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर, जिग्नेश मेवाणी या तरुणांनी भाजपविरोधात दंड ठोपटले आणि गुजरातनं साऱ्या देशाचं लक्ष वेधलं. मात्र पहिल्या टप्प्यातल्या प्रचारात भाजपनं काँग्रेसच्या रणनीतीला जातीय राजकारण ठरवलं. त्यामुळं सुरुवातीला विकास विरुद्ध जात असा रंग प्रचाराला चढला. दक्षिण गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये पहिल्या टप्प्याच्या निवडणुका असल्यामुळं GST आणि नोटाबंदीच्या मुद्द्यानं लक्ष वेधलं. सुरतमध्ये व्यापारी वर्ग सर्वात जास्त असल्यामुळं काँग्रेसनं GST मुद्दा हेरला. मात्र तरीही नाराज व्यापारी मोदींकडे झुकलेले दिसले. रात को 12 बजे गब्बर सिंह आता था शोले पिक्चर में, घोड़े पे आता था और गरीबों की आमदनी छीनता था. जब आप बटन दबाएंगे याद रखना, नरेंद्र मोदी जी ने आपसे पैसा छीना है. गब्बर सिंह टैक्स लगाकर आपके जेब में से आपका पैसा निकाला है. त्यामुळेच की काय दक्षिण गुजरात हा भाजपचा किल्ला अजूनही अभेद्य आहे. मात्र ही हवा सौराष्ट्रात बदलल्याचं चित्र दिसलं. सौराष्ट्रमध्ये पाटीदारांचं प्राबल्य आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून हार्दिक पटेलनं सौराष्ट्रमध्ये सभांचा धडाका लावला. हार्दिकच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली. त्यामुळेच की काय भाजपनं विकासावरून थेट राहुल गांधींच्या मंदिर वाऱ्यांवर हल्लाबोल केला. त्यातच सोमनाथ मंदिरातील प्रवेशानंतर राहुल गांधींच्या धर्माचा मुद्दा उपस्थित झाला आणि भाजपला आयतं कोलीत मिळालं. प्रचाराचा रोख विकासावरून धर्मावर जाऊन पोचला. त्यानंतर काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी तो नीचपणापर्यंत नेऊन ठेवला. त्यामुळं पहिल्या टप्प्यातच प्रचाराची पातळी नीचपणापर्यंत घसरली. दुसऱ्या टप्प्यातला मध्य गुजरात भाजपचा बालेकिल्ला असला तरी उत्तर गुजरातमध्ये मात्र भाजपबाबत उघड नाराजीचं चित्र दिसलं. त्यामुळंच मोदींनी सभांमधून गुजरातच्या अस्मितेचा मुद्दा पुढे केला. उत्तर गुजरातमधल्या सभांमध्ये मोदी भावनिक आवाहन करताना दिसले. एवढंच नव्हे तर अहमद पटेलांना गुजरातचा CM करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांशी चर्चा केल्याचा घणाघात त्यांनी केला. अरे बात करवी तो भारत सरकार ना कोई अधिकारी ने हाजर राखवा था. अरे मीटिंग थया पछी भारत सरकार ने जाण करवी थी के तमे मीटिंग में शू कर्युं. પાકિસ્તાન જેવો દેશ જેની સામે રોજની આપણી મુસીબતો, એ પાકિસ્તાન જોડે મણિશંકર મીટિંગ કરે અને બીજા દાડે. માત્ર કોંગ્રેસ બાબત કાહી વેગળ ચિત્ર નહોતું. ગ્રામીણ ભાગાતીલ પટેલાંચી નારાજી કોંગ્રેસલા ફાવનાર અસલ્યાચં દિસત અસલે તરી શહેરી ભાગાતલા મતદાર આપલ્યાકડે વળવણ્યાત કોંગ્રેસલા કિતી યશ યેનાર યાબદ્દલ શંકાચ આહે. मोदी मुख्यमंत्री नसताना भाजप पहिल्यांदाच निवडणूक लढत असलं तरी निवडणुकीचे खरे चेहरे मोदी आणि राहुल गांधीच ठरले. 22 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपबाबत नाराजी असल्याचं बोललं जात असलं तरी पहिल्या टप्प्यात गेल्या वेळेपेक्षा कमी मतदान झाल्यामुळं गुजरातच्या जनतेनं सर्वांनाच संभ्रमात टाकलंय. आता दुसऱ्या टप्प्यात गुजरातचा मतदार किती रांगा लावणार याकडं साऱ्यांचं लक्ष लागलंय. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं जात, धर्म आणि दर्जा सर्वांची चर्चा झाली. अखेरच्या टप्प्यात तर ही निवडणूक आंतरराष्ट्रीय पातळीवर लढली जाते की काय असा समज होऊ लागला. मात्र या सर्वांची चर्चा सुरू झाली ती विकासाच्या मुद्द्याने, आणि नंतरच्या काळात तर विकासला पागलच ठरवण्यात आलं. त्यामुळं 2 दशकांपासून सुरू असलेल्या या विकासाच्या मॉडेलला गुजरातची जनता कौल देणार की विकासला पागल ठरवणार हे 18 डिसेंबरला कळणार. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, झी मीडिया, अहमदाबाद.